श्रीराम समर्थ अनुग्रह नामसाधकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची अमृतवाणी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर प्रश्न क्रमांक एक अनुग्रह घेणे म्हणजे काय उत्तर सद्गुरूंचा अनुग्रह घेणे म्हणजे त्यांनी आपल्यावर कृपा करून आपला स्वीकार करणे आपल्याला आश्रय व आधार देणे आपल्या परमार्थिक कल्याणाची जबाबदारी पत्करणे अनुग्रह हा एक प्रकारचा शक्तिपात होय म्हणजे सद्गुरू आपली शक्ती किंवा प्रेरणा शिष्यात घालून त्याला साधनात पुढे पुढे नेतात सद्गुरू हा सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्व व्यापक आणि सर्व शक्तिमान असल्याकारणाने अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सद्गुरूंपासून निघालेला कृपाशक्तीचा प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचतोच आणि त्याच्या, त्याच्या रक्षण वलय करून त्याला साधनेमध्ये सारखी मदत करतो परिणामी साधनी जीवाचा अहंकार म्हणजेच देहबुद्धी क्षीण होत जाऊन त्याची साधना फलद्रूप होत जाते वास्तविक रूपाने असणारा सत्पुरुष आपण त्याला शरण गेल्यावर आपल्या पाठीशी उभा राहतो त्याचबरोबर आपल्यावर येणारी जबाबदारी म्हणजे आपण त्याच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न करणे त्यांनी सांगितलेले साधन पूर्ण श्रद्धेने व चिकाटीने करीत राहणे आणि त्यांच्याशी एक कनिष्ठ व अनन्य होऊन राहणे आपण अनुग्रह घेतला म्हणजे आपल्या ऐहिक व परमार्थिक जीवनाची सर्व सूत्रे सद्गुरूंकडेच सोपवली आहेत असा दृढ भाव चित्ती धरला पाहिजे मग सद्गुरू आपल्या सकट आपला स्वीकार करतात आपले मार्गदर्शक बनतात आणि आपल्या साधनात सदैव पाठीशी उभे राहतात प्रश्न क्रमांक दोन अनुग्रह घेतलाच पाहिजे का अनुग्रह न घेता साधन केले तर चालेल का उत्तर आप आपण असे पाहता की साध्या व्यवहारातसुद्धा एखाद्या अपरिचित ठिकाणी जायचे असेल तर आपल्याला कोणाला तरी वाट पुसण्याची व वा ती बरोबर असल्याबद्दलची पदोपदी खात्री करून घेण्याची गरज भासते मग जो प्रवास अज्ञातात व अव्यक्तात आहे तेथे मात्र योग्य मार्गदर्शन दाखवण्यास व मार्ग, मार्ग चुकेल तेथे सुधारून घेण्यास विश्वासू मार्गदर्शक नसला तरी चालेल असे कसे म्हणता येईल अनुग्रहाशिवाय साधन करणे हे लहान मुलाने आईचे बोट धरून चालण्यासारखे आहे अज्ञानाने मोहाने किंवा भ्रमाने मुलाचे चित्त भरकटले तर ते मूल आईचे बोट सोडून इकडे तिकडे धावू शकते वाट चुकू शकते व त्याला अपाय होऊ शकतो या उलट अनुग्रह घेऊन साधन करणे म्हणजे आईने मुलाचा हात धरून चालवण्यासारखे आहे आई हात घट्ट धरून ठेवते मग मार्ग चुकण्याचा किंवा सुटण्याचा धोका उरतच नाही प्रश्न क्रमांक तीन पादुकांवर अनुग्रह घ्यावा का कालाक्रमानुसार व आपले जीवन कार्य लक्षात घेऊन संत देखील इतर मानवाप्रमाणेच पंचभौतिक देहाचा यथाकाल त्याग करतात पण त्यांचे सत्तारूप अस्तित्व त्रिकाला बाधित असते आणि म्हणूनच संतांच्या पादुकांवर अनुग्रह घेतला तरी चालतो अनुग्रह घेताना श्री सद्गुरू प्रत्यक्ष स्वतः आपल्याला मंत्रोपदेश करीत आहेत अशी दृढ भावना धरावी प्रश्न क्रमांक चार अनुग्रहित शिष्याने कशी उपासना करावी उत्तर अनुग्रह घेतल्यानंतर नित्यने म्हणून दोन गोष्टी कराव्यात एक सद्गुरूंच्या प्रतिमेची रोज यथाशक्ती षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी निदान तुळशीपत्र व्हावे आणि दुसरे आपल्या संकल्पानुसार किमान एक माळ शक्यतर तीन सहा किंवा तेरा माळा दीक्षा मंत्राचा जप करावा स्नान झाल्यानंतर दो या दोन्ही गोष्टी केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये याखेरीज इतर वेळी माळेवर किंवा माळेशिवाय जमेल तेवढा व शक्य तितका जास्तीत जास्त जप करावा आसनावर जमेल तर चांगलेच पण त्यासाठी अडून बसण्याचे कारण नाही शरीराला अवास्तव ताण न पडेल अशी कोणतीही अवस्था चालेल नामस्मरण मनापासून अखंडपणे व्हावे हे ध्येय ठेवावे श्वासोश्वास असोपर्यंत नाम सुटू नये नाम घेताना ते आपल्या कानांनी ऐकण्याचा सराव करावा नामाचे सतत अनुसंधान राखण्याचा अभ्यास करावा माळेवर जप करताना मंत्राचा एकदा उच्चार झाला की एक मणी आपल्याकडे ओढावा मात्र अंगठ्यालगतचे बोट मणी ओढण्यास वापरू नये उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि त्या पलीकडचे बोट एवढ्यांचा उपयोग करावा करंगळी आधार म्हणून वापरण्यास हरकत नाही मणी ओढत मेरू मण्यापर्यंत आल्यावर मेरूमणी ओलांडू नये शेवटचा मणी हा पहिला समजून पुन्हा सुरुवात करावी त्यासाठी माळ फिरवून उलटून घ्यावी मंत्र वैखरीने म्हणजेच ओठ व जीभ यांच्या हालचालीने व प्रकट उच्चार करून किंवा प्रकट उच्चार न करता जपावा अथवा पूर्णपणे मनातल्या मनात जपावा नामस्मरण सर्वथैव निष्काम अहेतुक असावे म्हणजे नाम घेऊन दुसरे अमुक काही मिळवायचे असा समज वा हेतू नसावा नामासाठीच नाम घ्यावे मी नाम घेतो याचासुद्धा साधकाला अहंकार होऊ शकतो आणि अहंकार केव्हाही घातकच म्हणून मी नाम घेत आहे अशी कर्तेपणाची भावना न ठेवता श्री सद्गुरूच ते मजकडून घेववीत आहेत अशी कृतज्ञतेची अनन्य शरणागतीची भावना ठेवावी किंबहुना सद्गुरूच माझ्या हृदयात राहून नामस्मरण करीत आहेत व मी ते साक्षीत्वाने ऐकतो आहे अशी धारणा धरून नाम घ्यावे सद्गुरू राम व नाम तिन्ही एकरूपच आहेत एकच आहेत अशी निःसंशय श्रद्धा राखावी रोज शक्यतो ठराविक स्थळी व ठराविक वेळेवर श्री सद्गुरूंची मानसपूजा करण्याचा फार लाभ होतो श्री सद्गुरू प्रत्यक्ष देहाने व प्रसन्न चित्ताने आपली मानसपूजा घेण्यास आले आहेत अशी कल्पना करून त्यांची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा मनानेच करावी सर्व उपचार अत्यंत उत्कृष्ट कल्पावेत व प्रेमादराने मनकपूर्वक अर्पण करावेत शेवटी त्यांना आपली सर्व सुखदुःखे निवेदन करून प्रार्थना करावी त्यांचा शेष प्रसाद ग्रहण करावा व ते आपल्या हृदयात विश्रांती घेत आहेत व आपल्या मस्तकावर त्यांनी वरदहस्त ठेवलं आहे अशा आनंदाच्या व समाधानाच्या भावनेत पूजा संपवावी अनुग्रहित व्यक्तीने वर्षातून निदान एक वार तरी सद्गुरुस्थानाचे दर्शन घेण्याचा प्रघात ठेवावा पुढील प्रश्न आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।